हो, तुम्ही किचनही सजवू शकता. घरामध्ये आपण हॉल सजवतो, बेडरूम सजवतो, बाल्कनीही सजवतो, पण किचनही सजवू शकतो हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. आपल्या मागच्या किचन टूरच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला. सर्वांना किचन टूरचा व्हिडिओ आवडला आणि त्यामध्ये मी माझं किचन कसं डेकोरेट केलं हेही दाखवलं. तर बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट आल्या की तू ते कसं डेकोरेट केलं ते मला डिटेलमध्ये सांगशील. तर किचन डेकोरेशन मध्ये मी काही वस्तू मी स्वतः बनवल्यात आणि काही वस्तू विकत आणल्यात, तर ते सर्व डिटेल्स मी यामध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही आपल्या मागच्या किचनच्या टूरमध्ये बघितलं असेल, मी सर्व्हिस ओट्याच्या वरती असे दोन शेल्फ लावलेले आहेत. आणि हो, जर तुम्ही तो आपला किचन टूरचा व्हिडिओ मिस केला असेल, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. तर हे शेल्फ मी खास डेकोरेटिव्ह वस्तू ठेवण्यासाठीच बनवलेले आहेत. आता या शेल्फवरती मी वेगवेगळ्या वस्तू ठेवत असते, जसं की हा एक ट्रे आहे जो मीच बनवलेला आहे. त्यानंतर अशी एक चिनी मातीची बरणी आहे, त्यामध्ये मी पाणी टाकून त्यामध्ये मनी प्लांट प्रोपगेट केलेला आहे. त्यानंतर असा एक पितळी तांब्या, त्याच्यामध्ये मी आर्टिफिशियल फुलं ठेवली आहेत. त्याच्यानंतर खालच्या रॅकवरती एक काचेची बरणी ठेवली आणि त्याच्यामध्ये मसाला भरून ठेवलेला आहे. त्याच्या बाजूला हा असा एक छोटा पितळी फॅन आहे आणि मजेची गोष्ट म्हणजे तो चालतो सुद्धा. त्याच्या बाजूला एक असा पितळी तांब्या आहे. खरं तर याला तांब्या नाही म्हणत, मला ॲक्च्युली माहिती नाही याला काय म्हणतात. जर तुम्हाला माहीत असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर बघितलं तर या डेकोरेशनमध्ये मी काही जुन्या गोष्टी वापरल्या आहेत, जसं की चिनी मातीची बरणी, पितळी तांब्या. या गोष्टी खरं तर माझ्या आजीच्या आहेत, जवळजवळ 70 वर्षापूर्वीच्या. त्यामुळे मी या वस्तू आठवण म्हणून जपते. आता शेल्फच्या खाली रिकाम्या जागेत लावण्यासाठी आपल्याला एक सोप्पं DIY बघूया. यासाठी मी असा एक प्लायचा तुकडा घेतलाय. हा खरं तर फर्निचर करताना जे प्लायचे तुकडे असे वाया जातात ते मी ठेवलेत आणि त्यापासून मी काय काय DIY बनवत असते. तर याला मी आधी ब्लॅक ॲक्रेलिक कलरने पेंट केलं, त्यावरती पेन्सिलने मी आधी कप आणि बशीचं चित्र काढलं आणि पुढे टी अँड कॉफी असं लिहिलं. आता हे कप आणि बशी पेंट करायला मी व्हाईट ॲक्रेलिक कलर वापरला आणि टी आणि कॉफी लिहिण्यासाठी मी असा व्हाईट ॲक्रेलिक मार्कर यूज केला. थोडे अजून डिटेल्स ॲड करण्यासाठी मी चहाची अशी पानं काढली आहेत आणि कॉफी बीन्स. आता या प्लायला मी खाली कप अडकवणार आहेत, तर त्याच्यासाठी मी असे यू शेपचे हुक घेतलेत आणि ते मी खाली लावून घेतले. माझ्याकडे असे छोटेसे सिरामिकचे मिनिएचर कप्स आहेत, ते मी याच्या खाली लावले. टडा, आणि आपलं असं एक सुंदरसं डेकोर पीस रेडी आहे. आता पाहूया दुसरी आयडिया. यासाठी मी असे लाकडी चमचे यूज केलेत. हे चमचे मी किचनमध्ये एवढे वापरत नाही, तर या चमच्यांना मी आधी ॲक्रेलिक कलरने पेंट केलं. यासाठी मी ब्ल्यू, पिंक, येल्लो असे व्हायब्रंट कलर वापरले. थोडं डेकोरेशन ॲड करण्यासाठी वरच्या साईडला सुतळी वापरली. तुम्हाला जर असे चमचे पेंट नसतील करायचे तर अजून सोपा उपाय आहे, तो म्हणजे ॲमेझॉनवरती खूप छान छान असे डिझाईन असलेले, प्रिंट असलेले चमचे मिळतात, ते तुम्ही विकत घेऊ शकता. त्याच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते. तसंच एक माझ्याकडे एक्स्ट्रा लाटणं होतं, त्या लाटण्यावरतीही रोलिट असं लिहिलं आणि त्यावरती डेकोरेशन ॲड करण्यासाठी मी साईडला लोकर गुंडाळली. क्राफ्ट शॉपमधनं मी असं एक वुडन प्लँक आणला आणि त्यावरती लव असं लिहिलं. आता पाहूयात पुढची आयडिया. ॲमेझॉनवरून मी अशा किचन रिलेटेड कोट्सच्या फ्रेम्स मागवल्या. यामध्ये वेगवेगळे कोट्स आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार सिलेक्ट करू शकता. त्याच्या किमतीही रिझनेबल आहेत. हे MDF मटेरियलवरती या प्रिंट्स अशा चिटकवलेल्या आहेत. मी या फ्रेम्सच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा. तुम्हाला जर अशा फ्रेम विकत नसतील घ्यायच्या तर अजून एक सोप्पा DIY आहे. तुम्ही असे कोट्स गुगलवरती सर्च करा, तुम्हाला प्रिंटेबल प्रिंट्स मिळतील. त्या प्रिंट काढा आणि त्या एखाद्या पुठ्ठ्यावरती चिटकवा आणि तुमचं एक सुंदरशी फ्रेम तयार होईल, तर तीही तुम्ही अशी लावू शकता. पुढच्या आयडियासाठी मी डीकुपेज आर्ट करते. त्यासाठी मी असा MDFचा चॉपिंग बोर्ड घेतला आहे. मी जे जे आर्ट सप्लाईज यूज करते ते इट्सी बिट्सी या ब्रँडचे आहेत. तुम्हाला जर आर्ट आणि क्राफ्टमध्ये इंटरेस्ट असेल तर इट्सी बिट्सी हे नक्की चेक करा. त्यांची वेबसाईट आहे आणि ॲप आहे, तिथे तुम्हाला सर्व आर्ट आणि क्राफ्ट रिलेटेड सप्लाईज मिळतील. तुम्ही जर ऑनलाईन वेबसाईट किंवा ॲपवरून या वस्तू ऑर्डर केल्या
आणि माझा कूपन कोड Poonam2511 हा वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा 5% डिस्काउंट मिळेल. आता हे डीकुपेज आर्ट कसं करायचं, कोणत्या वस्तू वापरायच्या या रिलेटेड डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती शेअर केलेले आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. मी खाली लिंक्स देते. हे एक ऑइल पेंटिंग आहे जे माझं फर्स्ट ऑइल पेंटिंग आहे. मी जवळजवळ 12 वर्षापूर्वी बनवलं होतं. हेही मी तर किचनच्या डेकोरेशनमध्ये वापरणार आहे. आता आपल्या सर्व डेकोरेशनच्या वस्तू रेडी आहेत आणि या वस्तू आपण भिंतीला लावणार आहोत. तर हे भिंतीला लावण्यापूर्वी मी आधी खाली सर्व अरेंज करून बघितल्या, वेगवेगळे कॉम्बिनेशन करून बघितले आणि त्यानंतर या सर्व वस्तूंच्या मागे मी मॅजिक टेप चिटकवून या वस्तू मी भिंतीला चिटकवल्या. आता पाहूयात सोपी आणि बोनस आयडिया. घरामध्ये सॉस किंवा चटण्या संपल्यानंतर अशा काचेच्या बाटल्या असतातच, त्या वापरून आपण त्यामध्ये मनी प्लांट प्रोपोगेट करू शकतो. याने आपल्या किचनची शोभा नक्कीच वाढते. टाकाऊ वस्तूपासून आपण अगदी सोप्या पद्धतीने घर सजवायच्या वस्तू कशा बनवू शकतो या रिलेटेड बरेच व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती शेअर केलेले आहेत. ते व्हिडिओ नक्की बघा, त्यातून तुम्हाला घर सजवण्यासाठीच्या आयडियाज नक्की मिळतील. त्याच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर या होत्या आपल्या किचन डेकोरेशनच्या आयडिया. यामधली तुम्हाला कोणती आयडिया जास्त आवडली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ग्रेटफुल आर्टला सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक शुक्रवारी मी होम स्टाईलिंग, गार्डनिंग आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते. त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, रेग्युलर अपडेट्ससाठी मला तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीही फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.